आम्हाला ऍक्च्युली तुमच्याकडनं एक गिफ्ट मिळालं, तर ऑब्व्हियसली जर आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट नसतं आणलं, रिटर्न गिफ्ट नसतं आणलं, तर आय मीन वुड दिस लॉस. प्रत्येकीसाठी एक एक गिफ्ट आहे आणि ते म्हणजे तुम्हाला तुमचे मोबाईल मिळणार आहे. आणि ती गोष्ट स्पेशल का आहे, कारण की स्पेशल लोकांकडनं ती आलेली आहे, ते म्हणजे तुमच्या घरच्यांकडनं आलेली. माय मिसेस युनिव्हर्स क्राऊन. आई असू दे असू दे. आणि मला सांग की तुला कोणी पाठवत असेल करून? माझे पेरेंट्स. काय काय तुझी त्याची आठवण काय? ही माझी मॉडेलिंगची करिअरची स्टार्ट होती आणि मला असं वाटलेलं मी खूप अंडर कॉन्फिडेंट आहे स्वतःला घेऊन. मला म्हणजे मी म्हणजे आम्ही दोन सिस्टर्स आहेत आणि मी खूप डार्क कॉम्प्लेक्शनची आहे घरात. मी खूप टॅलेंटेड होती पण यु नो मी खूप पुअर फॅमिलीमधून येते आणि सगळं सेल्फ मेड आहे, तर मला कधीच नाही वाटलेलं की मी काय करू शकते आपल्या लाईफमध्ये, कारण की एवढे स्ट्रगल आणि हसल केले मी लाईफमध्ये. आणि जेव्हा पहिल्या वेळा गेलेली पॅजंटमध्ये तर माझ्या मम्मी पप्पाने मला बोललं आपल्यासाठी नाही आहे, हे सगळे मोठे लोक करतात ज्यांच्याकडे खूप इम्युनिटीज असतात, आपल्यासाठी नाही आहे. तर मी त्यांना बोललेली नाही, मी हिस्ट्री चेंज करणार, मी टाइम चेंज करणार. आणि मी जेव्हा एक क्राऊन घेतलं, माझ्या मम्मी पप्पांना मी व्हिडिओ कॉल केलं आणि मी त्यांना सांगितलं बघा मी चेंज केली आपली स्टोरी, आता हेन्स फोर्थ आपल्या फॅमिलीमध्ये कोणीच पुअर नसणार बिकॉज सगळे चांगले होणार. डार्क चॉकलेट इज द फेवरेट थिंग. मला तरी वाटतं की वाटलं पाहिजे सगळ्यांना, नाही का? तुला काहीतरी वाटलं पाहिजे. कपडे कपडे दिस इज नॉट माइन गाइस. अच्छा काहीतरी.